बातमी आहे एबीसी न्यूजच्या इम्पॅक्टची। अंबरनाथ शहरातील प्रकाशनगर परिसरात पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी चक्क गटारातून टाकण्यात आल्याची बाब एबीसी न्यूजने समोर आली होती। या गटारातील जलवाहिनीमुळे परिसरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा होत होता, मात्र एबीसी न्यूजने ही बाब समोर आणल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या ठिकाणी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू केलंय। यासाठी या परिसरातले समाजसेवक सुधीर जाधव यांनी सुद्धा पाठपुरावा केला होता। प्रथमतः मी एबीसी न्यूजचा धन्यवाद मानतो, कारण का त्यांनी वेळोवेळी ही बातमी लावली आणि ते माझ्या निदर्शनास आल्यानंतर येथील नागरिकांनी माझ्या मायमाऊलींनी जेव्हा माझ्याकडे या पाण्याबद्दल तक्रार केली की हा गटराचा पाणी किडे मकोडे आमच्या दादा घरात जातात, गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही हा नाहक त्रास सहन करत आहोत, याची तक्रार जेव्हा येथील माझ्या मायमाऊलींनी माझ्याकडे केली तेव्हा मी याचा पूर्ण पाठपुरावा MGP अधिकाऱ्यांशी करून एका महिन्याच्या आतमध्ये हे काम मी त्यांचं पूर्ण करून दिलं। 20 वर्ष झालं आम्हाला पाणी गटरचं पाणी पियायला लागलेलं आहे आणि पोरगा आला म्हणून आज आम्ही स्वच्छ पाणी पियायला लागलेलं आहे।